नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्स ना. हेडलाईन्स चे प्रायोजक खरकुल मसाले. खरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. खरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन स्टाईल सही रिंकल नाही. चिपी उद्घाटना दिवशी सेना राणेवाद पेटणार. नारायण राणेंचा गौप्य स्फोट करण्याचा इशारा. आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून बैठकीत निर्णय. आणि दादा तुम्ही करून दाखवलं, जीपी वरून रंगली पोस्टर बाजी. हेडलाईन्सचे प्रायोजक खरकुल मसाले. खरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. खरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन स्टाईल सही रिंकल नाही. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशअप पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्या उद्घाटन होत आहे आणि त्यानिमित्तानं एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकत्र येत आहेत. मात्र यावेळी नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरलंय नारायण राणेंचं वक्तव्य. नारायण राणेंनी उद्घाटनादिवशी गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिलाय. पाहुयात काय म्हणालेत नारायण राणे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीच उद्याच्या चिपी उद्घाटन कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांबद्दल मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा देऊन वादाची नांदी दिली आहे. शिवसेनेच्या हप्तेखोरांची नावं आपण उद्याच्या कार्यक्रमात जाहीर करू असं सांगत राणेंनी वादाचे फटाके लावायला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणालेत की सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होणार याचा आनंद आहे. 1997-98 साली सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला, तेव्हापासून विमानतळ व्हावी अशी माझी इच्छा होती, ती आज पूर्ण होते. प्रफुल्ल पटेल यांनी ग्रीनफील्ड विमानतळ आलं तेव्हा मंजुरी दिली होती. 15 ऑगस्ट 2009 साली या विमानतळाचं भूमिपूजन झालं. ज्यावेळी विमानतळाचं भूमिपूजन करत होतो तेव्हा शिवसेना जमीन संपादित करू नका, विमानतळ आम्हाला नको म्हणून आंदोलन करत होती. विनायक राऊत त्यावेळी विमानतळाच्या विरोधात आंदोलन करत होते आणि आज श्रेय घ्यायला पुढे येत आहेत. नारायण राणे बोलताना पुढे म्हणालेत की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सिंधुदुर्गातील उद्योजकांना प्रचंड त्रास सुरू आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम करण्यासाठी सुद्धा अडवणूक करण्यात आली. शिवसैनिकांनी अधिक गाड्या घेतल्या आणि मगच रस्त्याचं काम सुरू करू दिलं. पुढे बोलताना नारायण राणे म्हणालेत की कोकणात शिवसेनेची हप्तेबाजी सुरू आहे. या हप्तेखोरांची नावं मी उद्याच्या सभेत जाहीर करणार. कोकणच्या विकासाला आड लोकांचा भांडाफोड मी उद्याच्या सभेत करणार आहे. यामुळे आता मोठा वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशअप पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. चिपी विमानतळाच्या श्रेयाचा ढोल कोणी कितीही बडू देत असं म्हणत खासदार विनायक राऊत यांनी विरोधकांना सुनावलंय. चिपी विमानतळ उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. पाहूया. श्रेयवाद कोणाला ढोल पिटून घ्यायचं आहे तो घेऊन दे. आता हा सुद्धा कार्यक्रम आम्हाला काल एक जण म्हणाले की चोरी चोरीने का करता. हा कार्यक्रम तुम्ही सगळेजण पाहतात एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या या जे काही डिपार्चर साईटला जी जागा आहे त्या जागेमध्ये करावा लागतोय. त्यामुळे तिथली कॅपॅसिटी जवळजवळ त्या याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा आग्रह असतो. सिंधुदुर्ग जिल्हा आणि इतरही पत्रकारांचं जे आकर्षण होतं आम्हाला कार्यक्रम घ्यायचाच आहे. त्यामुळे इतर व्हिजिटर्सला आम्ही कमी केलं आणि पत्रकारांना अधिकाधिक स्पेस तिथे मिळून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्यात त्याचबरोबर कमीत कमी जास्तीत जास्त पत्रकार कसे येतील आणि कमीत कमी जास्तीत जास्त लोकांना हा कार्यक्रम कसा पाहता येईल या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीचं नियोजन झालेलं आहे. पहिलं अपडेट
आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशअप पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. वाघाच्या गुहेत कोणी शक्ती प्रदर्शन करू नये. सिंधुदुर्ग जिल्हा हा नारायण राणे यांचा बालेकिल्ला आहे आणि इथं शिवसेनेनं शक्ती प्रदर्शनाची भाषा करू नये. इथं फक्त भाजपच शक्ती प्रदर्शन करू शकतं असा टोला विशाल परब यांनी शिवसेनेला लगावलाय. देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नारायणराव राणे साहेब आणि तसंच केंद्रीय मंत्री आमचे जे केंद्रीय म्हणजे उड्डाण मंत्री जे आहेत ज्योतिरादित्य सिंधिया साहेब, सिंधिया साहेब स्वतः येत आहेत, त्यामुळे त्यांचा जो काय आमच्या एरियामध्ये आल्यानंतर जो काय हार्दिक त्यांचं स्वागत करायचं आहे ते आमच्या कोकणी स्टाईलने आम्ही करणार आहोत आणि जबरदस्त त्यांचं स्वागत होईल. देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नारायणराव राणे साहेब आणि तसंच केंद्रीय मंत्री आमचे जे केंद्रीय म्हणजे उड्डाण मंत्री जे आहेत ज्योतिरादित्य सिंधिया साहेब, सिंधिया साहेब स्वतः येत आहेत, त्यामुळे त्यांचा जो काय आमच्या एरियामध्ये आल्यानंतर जो काय हार्दिक त्यांचं स्वागत करायचं आहे ते आमच्या कोकणी स्टाईलने आम्ही करणार आहोत आणि जबरदस्त त्यांचं स्वागत होईल. बॅनर फक्त सिंधुदुर्गापुरते नाही, दिल्लीमध्ये सुद्धा लागलेले आहेत, कारण दिल्ली दरबारी नरेंद्र मोदी साहेब आमचे पंतप्रधान आहेत. त्यांनी जेव्हा आमच्यावर आशीर्वाद ठेवला, आज एवढे वर्ष एअरपोर्ट का झालं नाही, आताच का झालं, तर नरेंद्र मोदी साहेब, माननीय राणे साहेब, निलेजी राणे साहेब, नितेजी राणे साहेब या संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनतीमुळे येणाऱ्या 2 दिवसात हे आमच्या एअरपोर्टचं उद्घाटन होत आहे. राणे साहेबांनी 2009 जेव्हा शिल्पकार म्हणून आम्ही त्यांना म्हणतो आहे, ज्यावेळी त्यांनी पायारोहणी केली त्याच्यानंतर जी काय सुरुवात झाली, आज राणे साहेबांच्या आशीर्वादाने म्हणा, भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने म्हणा आणि आमचे नेते निलेजी राणे साहेब यांच्या आशीर्वादाने म्हणा, कोकणी जनतेला अखेर 9 तारखेला विमानतळाचा उद्घाटनचा कार्यक्रम कोकणी जनता पाहू शकते एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो आहे. एक लक्षात घ्या, वाघाच्या गुहेमध्ये शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, हा इलाका राणे साहेबांचा आहे, राणे साहेबांच्या इलाक्यामध्ये राणे साहेबांचीच ताकद मोठी असणार हे विधिलिखित आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशअप पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. सिंधुदुर्गात चिपीच्या श्रेयवादावरून अगोदरच चिकलफेक सुरू आहे, त्यात एका पोस्टरवरून आणखीन वाद पेटण्याची शक्यता आहे. ते पोस्टर नेमकं काय आहे, नेमकी काय चर्चा सुरू आहे पाहूया. चिपीवरून अगोदर सत्ताधारी विरोधकात श्रेयवादाचा चिकलफे, आता पोस्टर बाजूवरून तापलंय वातावरण. चिपी विमानतळ सुरू करण्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असतानाच आता राणे समर्थकांकडून चिपी विमानतळाच्या बाहेर बॅनरच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. चिपी विमानतळाचे शिल्पकार नारायण राणेच आहेत अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. दादा तुम्ही करून दाखवलं अशा प्रकारचे हे मोठमोठे बॅनर राणे समर्थक विशाल परब यांनी ठिकठिकाणी लावले. कोकणात शक्ती प्रदर्शन केवळ राणेच करू शकतात, इतर कोणाचाही तो ध्यास नाही असं म्हणत भाजपनं शिवसेनेला जोरदार टोला लगावलाय. वाघाच्या गुहेत येऊन कोणीही शक्ती प्रदर्शन करू नये असं सांगत नारायण राणेंचे शिलेदार विशाल परब यांनी कोकणात नारायण राणेंची कुणाशी तुलना होऊ शकत नसल्याचं म्हटलंय. एक लक्षात घ्या, वाघाच्या गुहेमध्ये शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, हा इलाका राणे साहेबांचा आहे, राणे साहेबांच्या इलाक्यामध्ये राणे साहेबांचीच ताकद मोठी असणार हे विधिलिखित आहे.
या पोस्टर प्रकरणामुळे सिंधुदुर्गातलं वातावरण चांगलंच तापलंय. याचे पडसाद उद्या कसे उमटणार आहेत ते पाहावं लागेल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. चिपीला जमीन दिलेल्या जमीन मालकांवर अन्याय झाला असेल असं वाटत असेल तर पालकमंत्री म्हणून मी स्वतः पुढाकार घेईन, पण ही वेळ वाद घालण्याची नाही असं म्हणत पालकमंत्र्यांनी उदय सामंत यांनी विरोधकांना फटकारलाय. उद्या 1:30 या विमानतळाचं म्हणजे आजच्या वेळेला उद्या या विमानतळाचं उद्घाटन झालेलं असेल. विमानसेवा सुरू होण्याची जी सगळ्यांची इच्छा होती, सिंधुदुर्गवासियांची इच्छा होती, कोकणवासियांची इच्छा होती, ती विमानसेवा उद्यापासून सुरू होईल. उद्घाटनाची सगळी तयारी झालेली आहे. सगळ्या मान्यवरांची स्वागताची देखील तयारी झालेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम उद्या या ठिकाणी विमानतळाच्या उद्घाटनाचा म्हणजे विमानसेवेच्या उद्घाटनाचा होईल. आणि जे स्वप्न सिंधुदुर्गवासियांचं होतं ते पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न मुख्यमंत्री महोदयांनी केलेत किंवा सगळ्यांनीच केलेत ते उद्या सार्थकी लागणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि कोकणातला एक प्रमुख जिल्हा आहे. या ठिकाणी ही विमानसेवा सुरू होते. आज एक विमान झालं म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही, तर भविष्यामध्ये जास्तीत जास्त विमानसेवा या ठिकाणी सुरू व्हावी, शिर्डीला सुरू व्हावी, इथनं दिल्लीला सुरू व्हावी यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. खासदार साहेब स्वतः त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत. नाईट लँडिंग भविष्यामध्ये होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. फक्त पर्यटन वाढीसाठी हे विमानतळ अशातला भाग नाही, तर सिंधुदुर्गाची भूमी ही देवभूमी देखील मानली जाते. त्याच्यामुळे ते देखील लोक परदेशामध्ये आहेत, राज्यामध्ये विविध ठिकाणी आहेत, ते देखील या विमानानं आता इथे येऊ शकतात. आणि म्हणून हे सर्व समावेशक असं विमानतळ आहे आणि टुरिझममध्ये यामुळे फार मोठ्या पद्धतीनं क्रांती घडणार आहे आणि त्यासाठी या विमानतळाचा उपयोग होणार. पुत्रांच्या शंका असतील त्या पालकमंत्री म्हणून मी त्यांच्यावर बैठक घेईन, परंतु आता ते विषय काढून वाद घालण्याची वेळ नाही आहे. त्यांना जर न्याय मिळालेला नसेल किंवा अन्याय झाला असेल त्यासाठी मी स्वतःच पालकमंत्री म्हणून पुढाकार घेईन. वेळ पडल्यास मुख्यमंत्री मोदींकडे बैठक करावी लागली तर बैठक करू, परंतु उद्या हा सिंधुदुर्गवासियांसाठी आनंद उत्सव आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील झालं पाहिजे असं पालकमंत्री म्हणून माझं मत आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. आगामी जिल्हा बँक निवडणुकी बरोबरच पुढे होणाऱ्या सर्व निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येतील असा निर्णय महाविकास आघाडी समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आगामी जिल्हा बँक पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात पार पडली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, जान्हवी सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, प्रांतिक सदस्य MK गावडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष इर्षाद शेख यांच्यासहित जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पुढील काळात 2 महिन्यातून एकदा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी एकत्र बसून विकास कामांबाबत चर्चा करून समन्वय साधून काम केलं जाणार आहे. या बैठकीत आगामी जिल्हा बँक निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली आहे. याबरोबरच आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, महाविकास, जिल्हा बँक उमेदवार वाटप अद्याप ठरवण्यात आलं नसल्याचं यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितलंय. तर यानंतर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे आज
समन्वय समितीची जी बैठक झाली पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आगामी जिल्हा बँक ही महाविकास आघाडीतर्फे तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढवण्याचा मुख्य निर्णय झालेला आहे। त्याच्यात आम्ही म्हणजे आमच्याकडून आदरणीय अजितदादा असतील, मला वाटतं काँग्रेसचे नेते असतील आणि पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत साहेब असतील। हे सर्व निर्णय हे त्यांच्या लेवलला याच्या पुढचे सर्व होतील। तत्वतः आज प्राथमिक याच्यात जिल्हा बँक एकत्र लढवायची हा निर्णय मात्र आता झालेला आहे। आम्ही सर्व निवडणुका नगरपंचायत आता ज्या येणाऱ्या आहेत त्या, त्याच्यानंतर जिल्हा परिषद असतील आणि नगरपालिका, या सर्व निवडणुका आता महाविकास आघाडीच्याच माध्यमातून लढवल्या जातील। जोपर्यंत बँकेचे निवडणूक अर्ज भरण्याची तारीख जाहीर झाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची, कोणी किती जागा लढवायच्या, हे निर्णय त्याच्यानंतरच घेतले जातील। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ग्रु ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, ग्रु ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशअप पदवीधारकांना प्राधान्य, आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। चिपीचं श्रेय फक्त आणि फक्त नारायण राणेंनाच जातं, बाकी सगळे आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीका नाव न घेता भाजपा युवा नेते विशाल परब यांनी सेनेवर केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं एअरपोर्टचं उद्घाटन माननीय केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या माध्यमातून म्हणायला हरकत नाही, कारण राणे साहेबांनी मला आठवतंय 2009 मध्ये जेव्हा पायारोहणी केली होती तेव्हा मी स्वतः राणे साहेबांबरोबर एक सैनिक म्हणून तिथे उपस्थित होतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गरीबातल्या गरीब कुटुंबासाठी हा सुखाचा क्षण आहे। राणे साहेबांना ही लोक आशीर्वाद देणार ह्याचं कारण एक आहे, श्रेयवाद बाजूला ठेवा, शिवसेना विषय बाजूला ठेवा 2 मिनिटांनी। आजची परिस्थिती अशी आहे की एखादा पेशंट जर असेल सिंधुदुर्गातला आणि त्याला समजा मुंबईमध्ये जायचं असेल तर आज तुम्ही रस्ता बघितला, रस्ता पाहिल्यानंतर रेल्वे बघा, रस्ता बघा, ह्या दोन्ही गोष्टी बघितल्यानंतर माणूस पोचायला 8-9 तास जातात, 10 तास जातात। राणे साहेबांच्या एकमेव मनाच्या इच्छाशक्तीमुळे या सिंधुदुर्गातील गरीब जनतेला 45 मिनिटांमध्ये आपण मुंबईमध्ये पोहोचू शकतो। जीवनातील तुम्ही चांगले क्षण बघता, वाईट पण क्षण बघता, परंतु राणे साहेबांच्या या आशीर्वादामुळे म्हणायला हरकत नाही की कोकणातला एखादा पेशंट सिरियस असेल आणि 45 मिनिटात जात असेल मुंबईच्या 5-स्टार हॉस्पिटलमध्ये आणि तो जिवंत राहत असेल तर त्याचा आशीर्वाद हा राणे साहेबांना भेटणार आहे। माझं उत्तर एकच आहे, मी कोणावर टीका करायला मला आवडत नाही, पण एकच वाक्य बोलतो आणि संपवतो, आयत्या बिळावर नागोबा, हे एकच वाक्य त्याच्यासाठी चांगलं आहे। मी मेसेजमध्ये एकच सांगतो की करून दाखवलं, राणे साहेबांनी करून दाखवलं। समोरच्या विरोधकांनी मी नाव घेत नाही, विरोधकांनी अनेक तारखा दिल्या होत्या जिल्हावासियांना, कित्येक वर्ष तारखा देत आहेत। सिंधिया साहेबांचं टायमिंग वेळ परफेक्ट घेणारे एकमेव राणे साहेब आहेत। याच्यापूर्वी अनेक वेळा उगाच सांगायचे की आपण ही तारीख घेतली ती तारीख घेतली, त्यांना वाटतं की जिल्ह्यातील लोक येडी आहेत, लोक खूप चांगले आहेत, हुशार आहेत। आज गरीबातल्या गरीब घरामध्ये सुद्धा मोबाईलचा नेटचा मोबाईल असतो, त्यामुळे लोकांना समजतंय, लोकांना फसवण्याचा कार्यक्रम बंद करावा। त्यांनी फसून फसून मतदान लोकांकडनं खेचून घेतलंय, लोक आता कंटाळलेली आहेत, कायम तारीख पर तारीख द्यायचे, लोक कंटाळायची, लोक घरी जाऊन झोपायची। आज लोक पुन्हा, आज मला वाटतं 12 नंतर सगळी लोक वाट बघतायत, उद्या दुपारच्या 12 वाजता 1 वाजता राणे साहेबांच्या माध्यमातनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणाऱ्या फ्लाईटचं आगमन आणि कोकणातील पूर्ण जनता राणे साहेबांचं आणि केंद्रीय मंत्री सिंधिया साहेबांचं जोरदार कोकणात स्वागत होणार। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ग्रु ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, ग्रु ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती।
शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. उद्या होणारं चिपी विमानतळाचं उद्घाटन म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचं टेक ऑफ आहे असे उद्गार आमदार नितेश राणे यांनी काढलेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीनं ही महत्वपूर्ण घटना आहे. याचबरोबर उद्या होणाऱ्या उद्घाटनाबाबत नितेश राणे यांना काय वाटतं याबाबत आमच्या सिनियर करस्पॉन्डंट देवयानी वरसकर यांनी आमदार नितेश राणे यांच्याशी साधलेला संवाद पाहूया. मधू दंडवटे साहेबांनी जी कोकण रेल्वे आपल्याकडे आणली त्याच्यामुळे असंख्य विकासाचे दार त्याच्यानंतर उघडले आणि त्या क्षणानंतर उद्याचा क्षण हे सन्मान्य राणेसाहेबांच्या सगळ्या प्रयत्नांमुळे उद्या चिपी परुळे विमानतळ जे उद्घाटन होत आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जो पर्यटन जिल्हा म्हणून जो जाहीर झाला होता 1999 राणेसाहेबांच्या माध्यमातून त्याच्या त्या पूर्ण प्रयत्नांमध्ये एक महत्वाचा टप्पा म्हणून हे उद्याचं पाऊल पडणार आहे. विमानतळ आल्यामुळे सर्वात मोठा फरक जो पडेल की इकडे येणारे जे पर्यटक आहेत पर्यटकांचा एक वेगळा दर्जा बरोबर दर्जेदार पर्यटक आपल्या सिंधुदुर्गामध्ये येण्याला सुरू होत आहे होणार आहे. कारण का साधारण तुम्ही विचार केला की आत्ताच्या येणारा पर्यटक हा गाडीने येतो ट्रेनने येतो आणि तो तेवढ्यातलं तेवढं खर्च करतो बाजारपेठ फिरतो आणि निघून जातो बरोबर. पण जो पर्यटक स्वतःसाठी आणि कुटुंबियासाठी 2500 ते 3000 विमानचं तिकीट विकत घेत असेल आणि किमान 20,000 स्वतःच्या कुटुंबाला खर्च करून अगर सिंधुदुर्गामध्ये येत असेल तर तो आपल्या बाजारपेठामध्ये किमान 50 ते 1000 ची तरी गुंतवणूक निश्चित पद्धतीने करतो. म्हणून ह्या दृष्टिकोनातून अगर तुम्ही पाहिलं तर विमानतळ आपल्या इथे सुरू होणं हे आपल्यासाठी फार मोठं पाऊल आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ज्या उद्योग आहेत व्यवसाय आहेत आंतरराष्ट्रीय पर्यटक आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचा सिंधुदुर्गकडे बघण्याचा दृष्टिकोन उद्यापासून बदलेल. कारण का ह्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जेव्हा कुठल्याही मोठ्या कंपनीला अगर सिंधुदुर्गामध्ये यायचं असेल तर सर्वात पहिला प्रश्न ते विचारतात की बाबा विमान उतरतं का तिकडे बरोबर. किंवा तुम्ही चित्रपटांची शूटिंग बद्दल अगर विचार करा कारण तोही फार मोठा उद्योग आहे. गोवा सारखा राज्य असो किंवा केरळ सारखा राज्य असो स्वित्झर्लंड सारखा राज्य असो मालदीव सारखा राज्य म्हणजे देश असो बरोबर ह्या सगळ्या देश आणि राज्यांमध्ये पर्यटन येण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे तिकडे उतरणारे विमान आहे बरोबर. आता तोच दृष्टिकोन की त्याच चौकटीमध्ये उद्यापासून सिंधुदुर्ग मोजला जाणार आहे. म्हणून या सगळ्याच्या हिशोबाने अगर तुम्ही पाहिलं तर उद्यासाठी उद्यापासून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचं खऱ्या अर्थाने टेक ऑफ होईल असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. ही आपल्यासाठी निश्चित पद्धतीने कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण का बॅरिस्टर नाथपाईंनी त्यांच्या कालावधीमध्ये एक विकास परिषद म्हणून सुरू केली होती जिथे कोकणातले विकासाच्या बद्दल विचार करणारे सगळ्या लोकप्रतिनिधींना त्यांनी एका व्यासपीठावर आणलेलं बरोबर. आता हे उद्याचं व्यासपीठ कदाचित हे राजकीय व्यासपीठ म्हणून तुम्ही पाहत असाल तरी प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रत्येक नेता आपल्या आपल्या पद्धतीने ह्या जिल्ह्याबद्दल असलेलं त्यांचं प्रेम मग त्याची प्रेम व्यक्त करण्याची कदाचित भाषा वेगळी असेल किंवा दृष्टिकोन वेगळा असेल पण शेवटी व्यासपीठ एकच आहे. खुर्च्या एका दुसऱ्या बाजूला एक दुसऱ्याच्या बाजूला लागलेल्या आहे आणि एकाच माईकवर प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार मांडणार आहे. म्हणून मला अगर तुम्ही एक जिल्ह्याचा नागरिक म्हणून तुम्ही विचाराल तर हे आपल्या जिल्ह्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे आणि हे निश्चित पद्धतीने कौतुकास्पद आहे. ह्याच्या काही वेगवेगळ्या प्रकारचे फायदे असे आहेत कारण की इथे जसं मी तुम्हाला सुरुवातीच्या प्रश्नाने आपल्याला सांगितलं की मोठे मोठे उद्योग असेल कंपन्या असतील ब्रँड असतील ज्यांना ह्या भागामध्ये यायचं आहे किंवा गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी आता इथे येणं फार सोपं झालेलं आहे बरोबर. आता ताज सारखं हॉटेल वेंगुर्ल्याला येतं असं आम्ही ऐकतो. क्लब महेंद्र सारखं हॉटेलनी देवगडमध्ये जागा घेतलेली आहे बरोबर. आणि असंख्य मोठ्यातले मोठे ब्रँड आता सिंधुदुर्गाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे. कारण का गोवामध्ये आता एका पॉइंटच्या पलीकडे पर्यटन वाढू शकत नाही पर्यटन वाढू शकत नाही बरोबर. म्हणजे पर्यटनाचा दुसरा चेहरा
आणि आपल्या कुटुंबाला घेऊन जाण्यासाठी एक योग्य जागा, शांत जागा, निसर्गरम्य जागा म्हणून सिंधुदुर्गाकडे पाहत आहे. म्हणून ह्या दृष्टिकोनातून होणारी गुंतवणूक, त्याचबरोबर हॉटेल व्यवसायाला मिळणारी चालना, आता आपण तुलना केली तर तुम्ही केरला बरोबर तुलना करा तर केरलामध्ये आपल्यासारखे बीचेस आहेत, निसर्गरम्य आहे, परत किनारपट्टी आहे, पण त्याचबरोबर तिथे फाईव्ह स्टार हॉटेल आहे, तिथे येण्या जाण्यासाठी विमान आहे. म्हणून जो त्या दर्जेचा जो काही पर्यटक इथे उतरेल बरोबर निश्चित पद्धतीने आल्यानंतर आपल्या आपल्या पद्धतीने खर्च करेल. एक दुसरा महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की एक मोठे व्यावसायिकांपासून आता ह्या विमानासाठी लागणारे जोडधंदे कुठले आहेत, तर एक पर्यटक जो आपल्या विमानाने इथे चिपीला उतरणार तो बाहेर गेल्यानंतर सर्वात पहिली टुरिस्टची गाडी बघणार. बरोबर, प्रत्येक जण रिक्षामध्ये फिरणार नाही किंवा छोट्या ह्याच्यांमध्ये फिरणार नाही, पण प्रत्येक जण टुरिस्टची गाडी बघणार. आता स्थानिक मुलांनी मुलींनी जे काही शक्य आहे त्यांनी अगर तीन तीन चार चार गाड्या अगर भाडेतत्वावर किंवा बँकेच्या लोन घेऊन अगर त्यांनी घेतल्या तर येणाऱ्या पर्यटकाला त्याला जिल्ह्यात फिरायला लागेल आणि प्रत्येकाकडे गाडी नसणार. बरोबर, तो एक चांगला व्यवसाय ह्या निमित्ताने चालू होईल. त्याचबरोबर छोटे छोटे जे काही रेस्टॉरंट आहे, छोटे छोटे जे काही म्हणजे जागा आहे जिथे पर्यटक जाऊन काही क्षण घालवू शकतात, अशाही गोष्टीला चालना मोठ्या प्रमाणामध्ये भेटेल. म्हणून एका विमानतळाबरोबर जे काही जोडधंदे किंवा जोड नोकऱ्या जे काही सुरू होणार आहेत त्या निमित्ताने त्याचा एकंदरीत अभ्यास सिंधुदुर्गाच्या तरुण तरुणांनी केला पाहिजे. कारण उद्या नुसतं काय एक विमान आपल्या इथे उतरणार नाहीये किंवा टेक ऑफ होणार नाहीये, पण एका विमानतळामुळे जो काही आजूबाजूचा परिसर किंवा जिल्ह्यामध्येकडे बघण्याचा जो दृष्टिकोन बदलणार आहे, येणारी गुंतवणूक वाढणार आहे, त्याचबरोबर गुंतवणूक वाढल्यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे, नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे, त्या नोकऱ्यांच्या निर्मितीमध्ये सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, याची दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, सिंधुदुर्गची तरुण तरुणी मागे पडता कामा नाही, दक्षता त्यांनी निश्चित पद्धतीने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रु ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रु ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11.
सिंधुदुर्ग चिपी विमानतळाच्या माध्यमातूनच जिल्हा जगाच्या नकाशावर जायला वेळ लागणार नाही, एक वेगळ्या माध्यमातून जिल्हावासियांना मिळालेल्या विकासाच्या मार्गातून उन्नती साधण्याची तयारी ठेवावी असंही ते म्हणालेत. पाहुयात काय म्हणालेत माजी खासदार निलेश राणे. राणे साहेबांचं स्वप्न नेहमीच आपल्या जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट व्हावा आणि त्याची पायाभरणी पण त्यांनीच केली आणि आज जे काही आपल्याला जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट दिसतंय, राणेसाहेब केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर बाकीच्या ज्या काही परवानग्या होत्या त्या मिळाल्या आणि आता ते एअरपोर्ट उद्यापासून सुरू होणार आहे. हो, त्याचा फायदा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून होईल. जिल्ह्यामध्ये रहदारी वाढली तर त्याच्यामध्ये उद्योगधंद्यांना चालना मिळेल. एक चेन एम्प्लॉयमेंट म्हणजे जसं बाहेर ट्रान्सपोर्ट लागेल, ऑटो लागेल, वडापाव लागेल, काही स्टॉल लागतील, त्याला चेन एम्प्लॉयमेंट पण त्याचा आधार होऊ शकतो. अशा दृष्टिकोनातून पर्यटक आपल्याकडे वळला पाहिजे आणि एअरपोर्ट आल्यानंतर एका जिल्ह्याकडे किंवा एका जागेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो की आता एअरपोर्ट आलाय म्हणजे इकडे आता इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ही जागा आता रेडी झाली आहे असा एक दृष्टिकोन पर्यटकांचा बनतो आणि म्हणून गोव्यासारख्या राज्याला त्याचा फायदा झाला. आणि एअरपोर्ट आलं की म्हणजे समोरून पर्यटक आपल्याकडे येणार असा एक एक साधारण समज असते आणि ते तसं व्हावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. आपण पर्यटन जिल्हा म्हणतो आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. जसं गोव्याचा विकास हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून झाला, पण सगळंच काय गोव्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जे चाललंय अशातल्या भागामध्ये सिंधुदुर्ग कधी अडकणार नाही, पण पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यटक वळेल. कारण का सगळं काय देवानी आपल्याला दिलेलं आहे, त्याचा वापर आता आपण कसं करतो ह्याच्यावरच आता सगळं अवलंबून असतं. आणि तशी मानसिकता लोकांनी पर्यटकांना स्वीकारायची पण ठेवली पाहिजे. तर हे सगळं शक्य आहे आणि जगाच्या नकाशावर सिंधुदुर्ग जायला आता जास्त वर्ष लागणार नाही, वेळ लागणार नाही, ही माझ्यासारख्या लहान माणसाची भावना आहे. ह्याच्यामध्ये कोणी राजकारण आणू नये हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं असतं नेहमीच. आता श्रेय कोणी घ्यावा हा प्रत्येकाच्या मानसिकतेचा भाग असतो. सुरुवात कोणी केली आता त्याला त्याचं रूपांतर इथपर्यंत कोणी आणलं, कोणी केलं, कोणी शक्य करून दाखवलं हे लोकांना माहिती आहे. आम्हाला ते बिंबवण्यामध्ये काही त्याच्यामध्ये रस नाही. लोकांना कळतं की कोणामुळे हे झालंय, त्याच्यामुळे श्रेयवादाचा विषय हा काही विरोधक आमचे करतायत. काही हरकत नाही, कारण का केलं काहीच नाही, त्यांना श्रेय घेण्यासाठी तरी कुठेतरी एक जागा दिसते तर ते घेणारच. कारण का साधी ज्यांनी बालवाडी उभारली नाही, ज्यांनी एक संस्था उभी केली नाही, ज्यांनी रोजगारासाठी असं काही कुठला कारखाना आणला नाही किंवा असं काही केंद्रातून कुठे केंद्रातून वेगळा निधी आणलेला नाही, अशा लोकांनी आयत्या बिळावर ते बसणारच. त्याच्यामध्ये ते दुसरं काहीच करू शकत नाही म्हणून ते हे करणारच. तो भाग वेगळा, पण ते एकत्र व्यासपीठावर येणं हा पण एक राजकारणाचाच भाग आहे. फक्त राणेच दिसले व्यासपीठावर तर त्याला राजकीय फायदा राणेंना होईल म्हणून ते व्यासपीठावर येणार आहेत. आणि आयतं एक इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झालंय तर तिथे राणेंना श्रेय मिळू नये म्हणून तो सगळा खटाटोप आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, मुख्यमंत्री येत आहेत, काही हरकत नाही, पर्यटकांसारखे त्यांचं स्वागत आहे आणि ते येऊन उद्घाटनही करू दे, काही हरकत नाही. पण जो जोड रस्ता आहे एअरपोर्टला लागून, आता जर तुम्ही तो 28 ते 35 किलोमीटरचा जो काय पॅच आहे, जर तुम्ही म्हणताय की तुम्ही एअरपोर्ट केलं मग रस्ता का नाही केला, तो तर राज्य सरकारच्या हद्दीत आहे. पाण्याची समस्या आहे, विजेची समस्या आहे, मग जे ज्या गोष्टी राज्य सरकारच्या हद्दीत आहेत मग तुम्ही का पूर्ण करू शकले नाहीत. लोक प्रश्न विचारतील ना की तुम्ही एवढ्या छातीटोपपणे सांगताय की हे आम्ही केलं एअरपोर्ट, मग जोडणारा रस्ता तुम्ही का केला नाही. आज मॅडम तुम्हाला मी जाणीवपूर्वक सांगतो, कारण मी परवा जाऊन आलो, मागच्या आठवड्या म्हणजे परवा एक 4-5 दिवसापूर्वी, तुम्हाला 100 मीटर पण त्या रस्त्यावर जो रस्ता एअरपोर्टला जोडतो 100 मीटर पण तुम्हाला बिना खड्ड्याचा तो रस्ता सापडणार नाही. असा तो रस्ता आहे, म्हणजे तुम्हाला खड्डे बुजवायला पैसे नाहीत, तुम्हाला जोड रस्ते द्यायला पैसे नाहीत, तुम्हाला विजेसाठी नाहीत, पाण्यासाठी नाहीत. फक्त एअरपोर्ट आम्ही केला कशावरून, तुम्ही आजूबाजूचं इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकला नाहीत. हेच तर ह्या सरकारचं आमचं म्हणणं आहे की हे करू काहीच शकत नाही. फक्त आता कसं आहे, रेडीमेड मिळालंय, समोर दिसतंय म्हणून ते आम्ही केलं, हा फक्त त्यांचा तो ड्रामा आहे, त्याच्या पलीकडे काही नाही.
पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रु ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रु ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्स ची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. केवळ 72 सीटर विमान येणार यावर समाधान मानून नाही तर या माध्यमातून पर्यटन व्यापार कसा वाढेल या दृष्टीने विमानतळाकडे पाहिलं जाणार असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना सांगितलंय. पाहूयात चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला खासदार विनायक राऊत काय म्हणाले. उद्घाटनाच्या निमित्ताने विमान वाहतूक जी सुरू होणार आहे नियमितपणे बरोबर, जरी आता एक विमान जरी असलं प्रवासी वाहतूक तरी त्याचं उद्दिष्ट भविष्यातलं उद्दिष्ट खूप मोठं आहे. बरोबर, त्या दृष्टिकोनातून या विमानतळाचा सर्वांगीण वापर कसा करता येईल यासाठी सुद्धा त्याची रनवे मध्ये वाढ करणं, रात्रीचं ऑपरेशन चालू करणं, कार्गो सर्व्हिस चालू करणं अशा अनेक गोष्टी इथून कराव्या लागणार आहेत. त्यामुळे केवळ एका 72 सीटच्या विमानावर समाधान न मानता भविष्यामध्ये सिंधुदुर्गाचा पर्यटन असो किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निर्माण होणारी इतर कोकण संपत्ती असो याची परराज्यामध्ये परदेशामध्ये वाहतूक कशी करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आम्हाला काम करावं लागेल. उद्याचा होणारा शुभ मुहूर्त हा त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. आताच्या घडीला सिंधुदुर्गातल्या सुशिक्षित बेरोजगारांना फार मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष रोजगार जरी उपलब्ध होणार नसला तरी सुद्धा भविष्यामध्ये रोजगाराच्या अनेक संधी या माध्यमातून निर्माण होणार आहेत. बरोबर, आणि त्याचा लाभ घेण्यासाठी असं या प्रशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना प्रशिक्षित करणं आणि स्वयंरोजगाराकडून आकर्षित करणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. ते काम या माध्यमातून होणार आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रु ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रु ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्स ची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. टपाल खात्याची इंडिया पोस्ट पेमेंट बँक डिजिटल व्यवहार कोणत्याही कागदपत्रांशिवाय होणार आहे. 9 ऑक्टोबर 1874 ला पोस्टाची जागतिक संघटना सुरू झाली म्हणून 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यापुढील आठवडाभर राष्ट्रीय डाक सप्ताह म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभाग डाकघर अधीक्षक AB कोड्डा यांनी दिली आहे. नमस्कार, मी AB कोड्डा, अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग सिंधुदुर्ग नगरी. भारतामध्ये टपाल खात्याची सुरुवात 1 ऑक्टोबर 1854 रोजी झाली. आज भारतामध्ये जवळपास 1.5 लाख पोस्ट ऑफिस आहेत आणि ती गावागावापर्यंत पोहोचलेली आहेत. त्याद्वारे टपाल खाते जनतेची सेवा करत आहे. 9 ऑक्टोबर 1874 रोजी पोस्टाची जागतिक संघटना सुरू झाली म्हणून 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्यापुढील आठवडाभर राष्ट्रीय डाक सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या कालावधीमध्ये जनतेला टपाल विभागाकडून दिल्या जाणाऱ्या विविध सेवाबाबत जनजागृती करणे हा उद्देश आहे. या वर्षीच्या या सप्ताहाला विशेष महत्व आहे कारण भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त संपूर्ण देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग विभागात एकूण 371 पोस्ट ऑफिस असून सर्व कार्यालये संगणीकृत आहेत. आकर्षक व जलद सेवा देण्यासाठी पोस्टाकडून विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये
बचत योजना, टपाल जीवन विमा, आधार नोंदणी, स्पीड पोस्ट, इंटरनॅशनल टपाल सेवा, बिझनेस पोस्ट, ई पोस्ट, माय स्टॅम्प, पासपोर्ट सुविधा इत्यादी सेवांचा समावेश होतो. लवकरच शासनाच्या विविध सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कार्यालयामध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर आम्ही सुरू करणार आहोत. टपाल खात्याची इंडिया पोस्ट पेमेंट बँक लोकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेली असून त्यामधून सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने केले जातात. म्हणजे यासाठी कुठल्याही कागदपत्राची आवश्यकता नसते, ज्यामध्ये पैसे पाठवणे, बिल पेमेंट, आधार मोबाईल लिंक, जनरल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स इत्यादी सेवांचा समावेश आहे. त्याचबरोबर 14 ऑक्टोबरला बिझनेस डेव्हलपमेंट डे आम्ही साजरा करतोय आणि त्यानिमित्त संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आधारला मोबाईल लिंकिंगची सेवा सर्व पोस्टामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की सर्व जनतेने या सेवेचा लाभ घ्यावा आणि आपले आधार कार्ड मोबाईलशी लिंक करून घ्यावे. तरी जनतेने आमच्या या सर्व सेवांचा लाभ घेऊन आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. चिपी उद्घाटना दिवशी सेना राणेवाद पेटणार, नारायण राणेंचा गौप्य स्फोट करण्याचा इशारा. आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून बैठकीत निर्णय. आणि दादा तुम्ही करून दाखवलं, चिपी वरून रंगलीय पोस्टर बाजी. हेडलाईन्सची प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.